रविंद्र वस्त्र निकेतन सलगरी व शाखा दिवाळी महाफेस्टिवल 3 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत जुन्या साडीच्या असंख्य व्हरायटी हजारो कॅटलॉग साड्या प्रिंटेड व सर्वेक्षी वर्क मध्ये उपलब्ध सुरतच्या रेट मध्ये रविंद्र मध्ये खरेदी आलिया ड्रेस नायरा ड्रेस खास दिवाळी कलेक्शन लहान मुलांचे कार्गो शर्ट डिजिटल प्रिंटेड शर्ट जेंट्स शर्ट फॉर्मल चेक्स प्लेन शर्ट बंपर ऑफर्स मध्ये उपलब्ध जिंका बंपर लकी ड्रॉ प्रथम बक्षीस दुचाकी द्वितीय बक्षीस एलईडी टीव्ही तृतीय बक्षीस फ्रीज चतुर्थ बक्षीस मिक्सर तर मग धूम धडाक्याची दिवाळी खरेदीला येत आहे ना रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा नमस्कार लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी मयुरी कुंभार पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी शैक्षणिक इमारती खादगुण तालुका खटाव इथं बांधण्यात येत आहेत त्यासोबतच सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय कुठलाही निधी कुठल्या शैक्षणिक असो वा सामाजिक इमारतीला मिळणार नाही हे जनतेला ज्ञात आहे परंतु असं असताना सुद्धा स्वतःच्या स्वार्थासाठी गावाला वेठीस धरून बिनबुडाचे आरोप करून समाजाला घडवणाऱ्या शैक्षणिक संस्थेला आड पडणाऱ्या अशा बेताल बावळक प्रवृत्तींना समाजानंच खीळ घालण्याची गरज निर्माण झाली असल्याचं खादगुण इथले सामाजिक कार्यकर्ते युवराज गायकवाड आणि ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे व्यक्त केली सध्या शाळांच्या बाबत या बेताल आणि अविचारी वागणाऱ्या उमेश गुजर यांच्या म्हणण्याप्रमाणे शाळेचं खासगीकरण होतंय राज्यात शिक्षण विभाग रडारवर आहे समूह शाळा चालू राहण्यास विरोध करण्यात येतोय असं सूचित करणाऱ्यांना सांगावंच वाटतं या शाळा खासगी आहेत काय असाही प्रश्न आता उपस्थित होतोय 20 ऑक्टोबर या रोजीच्या पत्रानुसार जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागानं 11,25,000 प्रशासकीय मान्यता आदेश देण्यात आले 6 महिन्याच्या आत म्हणजेच 19 जुलै 2023 हे बांधकाम या मुदतीत पूर्ण करण्याचे आदेश आणि त्या पद्धतीचं पत्रही दिलं जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग आणि बालकल्याण समितींना कागदपत्राची पूर्तता केल्याखेरीज मान्यता दिली का या विभागाला स्वप्न पडलं होतं की काय खादगुण इथे शाळा बांधायची आहे सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्याखेरीज कुठल्याही ठिकाणी बांधकाम होत नाही किंवा त्याला निधी उपलब्ध होत नाही आपणा सर्वांना हे ज्ञात आहे तरी सुद्धा बालिशपणाचं वक्तव्य करणं आणि त्याला साथ देणं हे बालिशपणाचं लक्षण आहे असं नसावं का यामध्ये कुठला भ्रष्टाचार झाला असेल किंवा कोणाची जागा बळकावली असेल तर प्रश्न वेगळा होता मात्र अंगणवाडीची शाळा ही बेंगलोरी कौलाची पूर्णपणे गळत असलेली दारे खिडक्या मोडलेली आणि या जागेचा आठव उतारा त्यासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केली असल्यानंच हे बांधकाम सुरू झाले त्यास निधी मिळालाय जनतेला विश्वासात घेण्याचा प्रश्नच येत नाही जे डोळ्यानं दिसत आहे मात्र गांधारीची भूमिका घेऊन आंधळ्या कोशिंबिरीचं पार कचुंबर करून टाकणाऱ्या स्वतःच्या स्वार्थापायी चुकीचं वृत्त देऊन गावात येणाऱ्या सामाजिक शैक्षणिक संस्थेला विरोध म्हणजे आपल्या अकलेचे तारे तोडणं हेच होय अशा प्रवृत्तीनं म्हणावं तरी काय असा प्रश्न आता जनसामान्यांमधूनही उठत आहे ओंकार पोद्दार लोकसंदेश न्यूज सातारा